पुरंदर तालुक्यातील पानवडी या गावाला 30 वर्षापूर्वींच्या सवंगड्यांनी अर्थात माझी शाळा या ग्रुपने भेट दिली. मग काय घडलं पाहूया हा खास स्पेशल रिपोर्ट. पुरंदरच्या दुर्गम भागात भरली वर्गमित्रांची माझी शाळा. अहो 30 वर्षांनी भेटले मित्र सारे. शालेय सवंगड्यांनी केली खेड्याची सफर तर शालेय आठवणींना दिला उजाळा. वर्गमित्र हरिभाऊच्या खेड्याच्या विकासाची यशोगाथाने भारावून गेले मित्र सारे. इवना आमचे मित्र हरिभाऊ यांच्याकडे असते स्वतःची एक कंपनी अथवा जबरदस्त पगाराची सरकारी नोकरी. परंतु हरिभाऊ याने या सर्वांना फाटा देत आपल्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या व कठीण परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या खेड्यातील शेतकऱ्यांच्या हाताला हात देत आपल्या गावाला दिला एक नवा चेहरा. त्याच्या कर्तृत्वाची कीर्ती ऐकून त्याच्या तत्कालीन शालेय वर्ग मित्र कंपनीने म्हणजेच माझी शाळा या ग्रुपने आपल्या मित्राच्या कर्तृत्वाचा गौरव करीत त्याच्या दुर्गम भागातील डोंगर खोऱ्यातील पुरंदर तालुक्याच्या पानवडी गावाला भेट दिली. आपल्या शालेय मित्रांना बघून सर्वांनाच आनंद झाला. आपापल्या जीवनात व्यस्त आणि यशस्वी असलेल्या या मित्रांनी हरिभाऊ यांनी केलेल्या गावातील विविध विकास कामाची प्रगती पाहून आश्चर्य व्यक्त केले. कारण बिकट परिस्थितीत जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर येथे शिक्षण घेतलेल्या हरिभाऊ लोळे यांनी आपल्या गावच्या समस्या आणि अनेक गैरसोयी पाहता शहरी जीवनाच्या वाटेला फाटा देत आपला खेड्याकडे मोर्चा वळवला. आपल्या सामाजिक दृष्टी आणि जिद्द या जोरावर अनेक कामे विकसित करीत पानवडी गावचा चेहरा मोराच बदलून टाकला. ज्या डोंगर घाट माथ्यावर कधी काळी परिवहन महामंडळाची एखादी एसटी बस सेवाही नव्हती त्याच पानवडी गावाला आता 5 ते 6 बस फेऱ्या दिसू लागल्या. निसर्गाचे वरदान आणि पुरंदर किल्ल्याच्या इतिहासाची पाठराखण लाभलेल्या या नागमोड्या डोंगर रांगात लाल परी एसटी बसचे दृश्य काही वेगळेच दिसते. विविध क्षेत्रात उच्च पदावर नोकरी करत असलेले तसेच उद्योजक पत्रकार डॉक्टर नगरसेवक सरपंच झालेले हे सवंगडी एकत्र आले आणि त्यांनी पानवडी गावचे पाणलोट कृषी योजना पडलेली शेती आणि उभा राहिलेला येथील शेतकरी त्यातच येथील स्थानिक तरुण वर्गांकडून आपल्या मित्रांच्या यशोगाथेची कहाणी ऐकली व फार मोठे समाधानही व्यक्त केले. यावेळी त्याच्या कार्याचा गौरव करीत येथील त्याचे हरिभाऊचे वर्गमित्र राहुल मंगवानी सचिन उपाध्य प्रकाश किवळे दिलीप सुर्वे हरिदास कुंभार प्रशांत कदम अशोक आठोळे मिलिंद क्षीरसागर नारायण आऊलकर असलम आधार संजय घोगरे शेखर बारबाई सतीश थोपटे दीपक यादव सतीश सगडे हरिदास रत्नपारकी आदी मित्रांनी येथील निसर्ग ग्राम कृषी संस्कृती आणि वनभोजनाचा जुन्या शालेय आठवणी काढीत आनंद घेतला. आपल्या मित्राचा समाजासाठी असलेला ओढ आणि आपल्या मित्राचा शालेय आठवणीत केलेला हा खरा खुरा भेटीचा कार्यक्रम निश्चितच पुढच्या पिढीला आदर्श देऊ शकेल. विजय कुमार हरिश्चंद्रे जेजुरी. माझी जी सर्वांची संकल्पना आली की मी एक ज्या माझ्या मूळ गावी ज्या शिक्षण माझं जेजुरी ज्या ठिकाणी झालं तिथून शिक्षण संपल्यानंतर मूळ गावी आल्यानंतर माझ्या मूळ गावाचं जे पूर्वीचं दुर्गम असं नाव पडलं होतं की 7 वर्षांमध्ये गेल्यानंतर कुठून आला रे पानडून आला का अशी जी अवहेलना होत होती त्या अवहेलना वाजणाऱ्या गावाचं जे भविष्यामध्ये जे काय वर्तमान काळामध्ये जे परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या सुखसुविधा गावामध्ये पोचल्या गेल्या त्याचा एक आनंद संपूर्ण माझ्या शाळा ग्रुपमधल्या विद्यार्थ्यांना माझ्या मित्रांना त्या ठिकाणी होत होता. एक पेपरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ते कळत होतं पण स्वतः डोळ्यांनी ते पाहावं आणि ते अनुभवावं याच्यासाठी सर्वजण मित्रमंडळी माझ्या ठिकाणी आले आणि एक त्या दुर्गम अशा डोंगरी भागामध्ये एक चांगल्या प्रकारचे रस्ते चांगलं पाणी चांगलं पिण्याचं पाणी चांगली शेती डेव्हलप होती आणि भविष्यामध्ये एक आयडियल व्हिलेज तयार होतं याचा संपूर्ण अनुभव घेण्यासाठी आज दिवसभर ही मंडळी सगळी या ठिकाणी आली.